ताई मला एक गीत आहे का ताई सांगा ना मला घेऊन चला या चित्रपट. हॅलो, मी भाजीवाला पवार बंधू खातगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना ताई. हो ताई मला एक गीत आहे का ताई सांगा ना मला घेऊन चला या चित्रपटातील पोळाजवळ आलेला आहे ना. हो हो, त्या निमित्तानं हे गीत ऐकत आहे ताई मला. जोडी बैलाची खिल्लारी. उमाळेतून बोलतोय सोनू धनगर. गीत ऐकायचं मॅडम आजच्या कार्यक्रमात. कोणतं? याराना चित्रपटातलं भोले ओ भोले. तालुका या सभागीला जालना एक गाणं ऐकायचंय मला. भक्तिगीत ऐकायचंय केशवा माधवा. तालुका या सभागीला जालना एक गाणं ऐकायचंय मला. भक्तिगीत ऐकायचंय केशवा माधवा. हॅलो. हा, मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बोलतो दशरथ सागुते मॅडम. हो हो. तर मला आज एक गीत ऐकायचं होतं मॅडम. चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया आले जाएंगे. बर. आणि गाण्याचे बोले तुझे देखा तो ये जाना सना. श्रीनाथ वाघ पाटील बोलतो. हो हो. बोराळा खुर्द. बोराळा खुर्द मॅडम. सांगा कोणतं गाणं ऐकू? आज गाणं ऐकायचं मॅडम राजा जानी चित्रपटाचं. बर. ए बी सी डी छोडो. जळगाव मध्ये पाऊस. व्यवस्थित आहे, अगदी छान. तुमच्या परिसरात कसा आहे पाऊस? हो, एकदम पाऊस आता थांबला पाहिजे शेतीसाठी. अति पण नको. हो, अति पावसाळा झाला. हो हो, खरे खरे. पाऊस थांबला पाहिजे आता शेतीसाठी. हो, चांगला आहे. ताई, मी गणेश भावरे बोलतो ताई. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव खानदेशवरून. हो ताई, उद्या आपले अभिनेता ज्येष्ठ सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस आहे. हो हो हो. त्याच्या निमित्ताने ताई मला एक गीत ऐकायचं आहे. कोणते? अशी ही बनाबोली म्हणून जाते, कोणीतरी येणार ग येणार ग. मला या आकाशवाणी कार्यक्रमात एक गीत ऐकायचं ताई. कोणते? करण अर्जुन मधलं बंधन तो प्यार का बंधन आहे. मला या आकाशवाणी कार्यक्रमात एक गीत ऐकायचं ताई. कोणते? करण अर्जुन मधलं बंधन तो प्यार का बंधन आहे. मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय. बोला. आज गाणं ऐक जायचं होतं. सांगा ना कोणतं गाणं ऐकायचंय. जिगरी दोस्त मधलं गाणं लावाय. मेरे जैसे में पवन चली करो आई. मी नैनी बोलतो सरोदी तालुका भोकरदन जिल्हा जालना. हो हो, बोला. तर आज मला एक गीत ऐकायचं होतं पा. कोणतं? मला वाटतं चित्रपट आहे एक विदूषक. एक होता विदूषक. हा, आणि त्याचं गाणं बघते भरलं आभाळ पावसाळी पावन. सय्यद युनुस बोलतो मॅडम. हो हो. तर मला आजच्या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं होतं. चित्रपटाचं नाव आहे चालबाज. अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरात आहे मॅडम. आणि गीताची बोले तेरा बीमार मेरा दिल मेरा जीना हुआ मुश्किल करू क्या. तालुका मुक्तनगर इथून काशीनाथ ढिंगे पटेल बोलतो. हो, बोला बोला दादा. हा नमस्कार. तर येत आवा श्रावण महिन्यात आपल्या आकाशवाणीला फोन लागला असं वाटतं, एखाद्या शिवतीर्थाचं दर्शन झालं. आता कसं आहे आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं एक असं नातं आहे ताई. बरेच दिवसापासून म्हणजे श्रोत्यांची आईच मानल्या जाते आकाशवाणी. अगदी अगदी खरंय खरंय. तर एक गीत ऐकायचं आहे ताई. सांगा. राम तिरी गंगा मधील गीत आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातला आहे. हुसन पहाड जिल्हा बुलढाणा इथून बोलतोय. हो, बोला. हा, नुकताच आपण 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा केला जाईल. हो, हो, हो. आणि त्या अनुषंगाने देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना माझं अभिवादन जाईल. आणि आज देशप्रेमी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मेरे देश प्रेमी हो आपस में प्रेम. श्रीकृष्ण खोरखेडे बोलतो ताई. हो, सांगा. ताई, आता कृष्णाष्टमी येते आणि गोपाल काला. हो. तर त्या अनुषंगाने गीत निवडलं ताई मी. वा, सांगा ना. चित्रपट आहे मिस मेरी. हो. राजेंद्र कृष्ण गीतकार आहेत. हेमंत कुमार संगीतकार आहेत. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर गायक आहेत. बर. आणि गीताचे बोल आहे वृंदावन का कृष्ण कन्हैया सर्व की आखो का तारा. हे गीत ऐकायला ताई मला. खूप खूप छान सांगितलं गाणं. जरूर जरूर ऐकवते. नांदुरा जिल्हा बुलढाणा इथून. बरं, कोणतं गाणं ऐकायचं?
गोकुळ अष्टमीचं गोविंदा आलारे आला आनंदे धमाल मधलं पोस्ट रांजणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपले अभिनेते सचिन पिळगावकर यांचा उद्या वाढदिवस आहे ताई हा तर त्यांच्या निमित्त आम्हाला गाणं ऐकायचं होतं कोणतं चित्रपट आहे अख्खी ओके झरको ते करजगाव तालुका कर्जन जिल्हा जालना ते 15 ऑगस्ट झाला आमचा 75 वर्ष आम्ही पूर्ण गावामध्ये 310 झेंडे आणलेले आणि काल सर्व झेंडे उतरून घेतलेले आहेत खूप छान खूप छान सांगा लैला मजनू म्हणलं ते आता रेशमी पायल झनकार असे लगते गाणं ऐकत आहे हॅलो नमस्कार स्मिता ताई नमस्कार बोला मी प्रल्हाद देशपांडे बोलतोय पुण्यातून नारंगीवरून तुमचा तो परवाचा कार्यक्रम छान ऐकायला मिळाला ऐकला नाते युगायुगाचे मध्ये शिरीष चौधरी साहेब आणि अरुणाताई मॅडम यांची मुलाखत घेतली आणि नंतर आमच्या दिव्यांग भगिनी मीनाक्षी निकम यांची मुलाखत ऐकायला मिळाली हे कार्यक्रम ऐकून समाधान वाटलं धन्यवाद धन्यवाद आता मला एक मराठी गीत ऐकायचंय कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं आज प्रीतीला पंख हे लाभले रे